ज्यांचा काही संबंध नाही, निष्पाप लोकांचं हे जे काही नुकसान झालंय त्याचे पंचनामे करण्याची पण सूचना करण्यात आलेली आहे. नाही बघा, जे पर्टिक्युलर नाशिकच्या नागरिकांना तर माहिती आहे की हा कालचा जो बंद होता तो यापूर्वीच संघटनांनी घोषित केलेला होता. बांगलादेशामध्ये जे काही हिंदूंवर अन्याय अत्याचार होत आहे त्याच्या निषेधार्थ हा बंद होता कालचा. त्याच्यामुळे मला वाटतं की त्या घटनेशी या घटनेला जोडणं बरोबर नाही. आता जे जे काही घटना झालेल्या आहेत आता ते नाकारता येतील का आपल्याला, ती वस्तुस्थिती आहे. आणि मग ज्या ज्या ठिकाणी ज्याने ज्याने चूक केलेली असेल आणि ते सगळं रेकॉर्ड मध्ये पण आहे त्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई होईल. पोलीस प्रशासन बघा, ज्या पद्धतीने आणि त्याच सगळं शूटिंग पण आपण बघितलेलं आहे, ज्या पद्धतीने पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांनी अगदी महिला पोलिसांनी सुद्धा संवेदनशील पद्धतीने त्या घटना हाताळल्या, मला वाटतं की त्यांचं तर आपल्याला अभिनंदन केलंच पाहिजे. आणि याच्यामध्ये जे कोण दोषी असतील, गुन्हे दाखल आहेत, काही ठिकाणी आवश्यकता पडली त्या सीसीटीव्ही मध्ये कोण दिसून येत असेल त्याच्यावर पण कारवाई केली जाईल. पर्टिक्युलर असं कुठे जर झालं असेल आपण माहिती दिली तर त्याच पण चौकशी करू. आता आकडेवारी तर नाही माझ्याजवळ, परंतु त्याही संदर्भामध्ये पंचनामे करण्याची सूचना केलेली आहे आणि ती आकडेवारी पण आपल्याला उपलब्ध होईल. आता हे चौकशीमध्ये सगळ्या गोष्टी पुढे येतील ना, म्हणजे आपण म्हणतात तसं काही आहे का किंवा सर्व अँगल्स मधनं पोलीस डिपार्टमेंट त्याच चौकशी करेल. माननीय मुख्यमंत्री महोदयांचा कालचा जो दौरा होता तो पूर्व नियोजित दौरा होता. सिन्नर आणि ज्यांनी त्या सप्ताहाचं आयोजन केलेलं होतं ती समिती, त्या समितीने म्हणजे हे महिन्याभराच्या पूर्वीपासून त्यांचं नियोजन आणि आयोजन असतं. कदाचित पुढच्या वर्षाचा कार्यक्रम कुठे त्याचं पण नियोजन ते घोषित केलेलं असेल. आणि लाखोच्या संख्येने भाविक त्या कीर्तनाला येत असतात, तर त्यांचं आमंत्रण हे आधीच माननीय मुख्यमंत्री महोदयांना दिलेलं. मला वाटतं की आज काल्याचं कीर्तन सकाळी असेल तिथला, म्हणजे कालचा शेवटचा दिवस होता आणि तो पूर्वनियोजित कार्यक्रम होता माननीय मुख्यमंत्री महोदयांचा. आता मी माझं जे काही मत आहे ना ते तुमच्या कॅमेरा समोर बोलणं काही उचित नाही. तुम्ही व्यक्तिगत मत जे विचारतात, माझं मत असं आहे की मला असं वाटतं की त्यांनी नेमकं काय वक्तव्य केलेलं आहे. तुम्ही म्हणाल चिठ्ठी काय आली, चिठ्ठी ही आहे की 2 वाजता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याचा कार्यक्रम आहे. माझं मत असं आहे की बाबा
आता ही वस्तुस्थिती आहे की एकीकडे बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत, ही पण वस्तुस्थिती आहे. मग तिथे राहणारे पण हिंदू आहेत, बरोबर. लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्याला त्याला ज्याचं त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे, परंतु ते एक मर्यादित असलं पाहिजे. त्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या जातील. आता मी त्यांचं समर्थन करतो किंवा विरोध करतो अशातला भाग नाही. त्यांनी दुसऱ्या दिवशी भगवान विष्णूंच्याही संदर्भात काही वक्तव्य केलेली आहे. मी तर दोन्ही वक्तव्य ऐकले नाहीत, परंतु असं सांगण्यात आलं की भगवान विष्णूंवर पण त्यांनी काही वक्तव्य केली. मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने जबाबदारीने वागलं पाहिजे. मी जे काही सर्वांगीण सांगितलं ना मी, ठीक आहे. आपला ते ज्या काही दुर्दैवी घटना झाल्या, साधारणपणे पोलीस अधिकाऱ्यांनी प्रशासनाने परिस्थिती अतिशय काळजीपूर्वक हाताळली आणि त्यामध्ये 5 अधिकारी आणि 9 कर्मचारी जखमी झाले होते. त्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची भेट घेतलेली आहे. त्यांची तब्येत आता चांगली आहे, बरी आहे. काल बंदचं आवाहन करीत असताना ह्या ज्या काही घटना झाल्या, जिल्हाधिकारी महोदय, CP आणि पेशंट्स जिकडे ऍडमिट होते अपोलो हॉस्पिटल, तर मी स्वतःही आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो, संवाद साधत होतो. कालच्या घटनेमध्ये साधारणपणे 6 गुन्हे दाखल आहेत. आत्ताच्या घडीला परिस्थिती निवळलेली आहे, सगळीकडे शांतता आहे आणि सगळे व्यवहार आता सुरळीत सुरू आहेत. ज्याने ज्याने चुकीचं काम केलेलं असेल, कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला असेल, तर त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई केली जाईल. माझी विनंती आव्हान आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये अनेक धर्मियांचे, सर्व समाजाचे सण उत्सव तोंडावर आहेत आणि म्हणून सर्वांनी शांततेने सहकार्य करावं असं मी विनंती आव्हान करतो. बरोबर आहे, प्रत्येक प्रत्येकाचा बोन दिसला पाहिजे. काल नाशिक मध्ये जिथे जिथे या घटना घडलेल्या आहेत, CCTV काही शूटिंग उपलब्ध आहे आणि त्याप्रमाणे ज्यांचा त्या घटनांमध्ये सहभाग आहे त्यांच्यावर कारवाई केली जाईल. नाही, मला वाटतं की याच्यावर आताच्या घडीला लगेच भाष्य करणं उचित होणार नाही. पोलीस डिपार्टमेंट त्यांच्या पद्धतीने काम करत आहे. मला वाटतं की आता लगेच त्याच्यावर प्रतिक्रिया देणं उचित नाही, परंतु जिथे जिथे घटना घडलेल्या आहेत, बऱ्यापैकी CCTV आणि रेकॉर्डिंग उपलब्ध आहे,
तर त्या त्या पद्धतीने पोलीस त्या ठिकाणी कारवाई करेल.